हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा व्लॉग हा म्हणजे मी इथली लोकल काय असते ते दाखवणार आहे लोकल लाईफ काय असते तसंच अस बसमध्ये काय गमती जमती असतात त्यासुद्धा दाखवणारे या व्हिडिओला वॉइस ओवर होतो आहे कारण इथं ट्रेन येत जात होत्या आणि ते अलाउन्सिंग पण चालू होतं त्याच्यामुळं माझा आवाज येणार नाही तर आजच्या इथल्या थोडंसं इथल्या लाईफबद्दल बोलूयात तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतंय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला स्टार्ट करूयात आज जाऊयात तर हे आहे इथले लोकल रेल्वे स्टेशन तर इथं पहिल्यांदा तिकीट आणि सगळ्यात इथलं जास्त यूज होणारं वाहन म्हणजे टोटो तर आता हे तिकीट काढतायत तर बघूयात आजचा प्रवास कसा होतोय तर कुठेही स्टेशनवर जा सगळ्यात पहिली गडबड असते ती म्हणजे खायची तर मागच्या ब्लॉगमध्येच बघितलेला असेल हा दहा रुपयाला केक होता पण एवढा सुंदर लागत होता की सांगण्याच्या पलीकडचा होता हा आपल्याकडं जर स्टेशनवर घ्यायचा म्हटला तर तो तीस ते चाळीस रुपयांना भेटेल आणि त्याच्यापेक्षा अमेझिंग गोष्ट म्हणजे इथल्या बसची असते आपल्या इकडं बस, बस येतो बसमध्ये चढायचं चा, कंडक्टर वगैरे येतात तिकीट काढतात तर तसं इकडं रस्त्यावरूनच ओरडत ओरडत चालतात चा, आणि मग आपण बसायचं आणि अजिबात बसमध्ये बोर होत नाही कारण सगळी बस तर फक्त ते कंडक्टर आणि त्यांची ड्रायव्ह ड्रायव्हरची ड्रायविंग पाहण्यातच जाते म्हणजे माझा तरी लोकल बसचा प्रवास असाच होता काय समजतच नव्हतं नक्की त्या दोघांचं काय चाललंय पण आणि तिकडच्या बस पण वेगळ्या असतात आपल्या इकडं कसं प्लेट वगैरे लावले असते आपण जाऊन बसायचं तसं तिकडचं नाही तेच आपल्याला ते घ्यायला येतात आणि म्हणतात चला चला बसा बसा कुठं जायचं आहे तुम्ही फक्त बसा ती ती बस तर अशा प्रकारे काहीतरी तिथलं बसचं म्हणजे आपण म्हणू शकतो ती लाईफस्टाईल आहे पण तशी ट्रेनची नाही आहे इथल्या लोकल भरपूर आहेत माझ्यानंतर खायची लगबग ह्यांची ही तिथूनच घेतलेली बर्फी होती सात रुपयाला होती आणि विशेष गोष्ट म्हणजे ही पूर्ण तुपातली होती तर आपला लोकलचा प्रवास चालू तर चालूच झाला आणि सगळ्यात इ इकडची स्पेशलिटी जर काय असेल तर माझ्या अंदाजे इथलं तर नाईंटी पर्सेंट लोकांचं जीवन हे शेतीवरच अवलंबून असेल कारण इथं भरपूर शेती बघायला भर भेटली अगदी म्हणजे ट्रेन चालत होती तिथं जर मेन सिटी आली तरच घरं होती नाहीतर पूर्णपणे शेतीच होती आणि इकडं पाऊस पण कदाचित भरपूर असेल कारण प्रत्येक ठिकाणी पाणी साठलेलंच होतं आणि इकडं जर जास्त काय पिकत असेल तर ते म्हणजे तांदूळ म्हणजे भात आणि एवढंच असेल कारण प्रत्येकाची जर शेती असेल तर ती फक्त भाताची शेती होती आणि घराची लाईफस्टाईल पण अशी काही होती की मध्ये घर घराच्या शेजारी तळं जिथे त्यांची मासेमारी कदाचित होत असेल आणि तिथं जवळच म्हणजे त्यांचं शेत आणि जर त्या तळ्याच्या पलीकडं मेन रोड़ यायचं हो असेल तर बांबूंचे असे छोटे छोटे म्हणजे आपण म्हणू शकतो छोटासा पूल असं केलेलं होतं तर ती त्यांची लाईफस्टाईल असेल मी जास्त दाखवू शकले नाही कारण ही ही लोकल खूप फास्ट होती म्हणजे कदाचित एवढं व्यवस्थित बाहेरचं दिसणार पण नाही म्हणूनच वॉईस ओवर देते आणि मी जास्तीत जास्त स्वतः एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आणि एक अशी पण काल कमेंट होती की कि किती बडबड करते जर मी बडबड नाही केली तर ब्लॉग काही समजणार नाही आणि इथली नदी तर खूपच मोठी होती तर यातून कदाचित थोडंसं इमेज क्लिअर येत असेल ही जवळजवळ दीड दोन किलोमीटर ह्याच्यावरून पुलावरून ट्रेन जात होती आणि बाजूलाच हायवे पण होता आणि इकडं खरंच पाणी स्टोअर करण्याची खूप मोठे चान्सेस जास्त ठेवले त्यांनी कारण ह्यांचं स्टोरेज पण खूप आहे आणि जिकडं बघेल तिकडं ग्रीनरी ग्रीनरी आणि ग्रीनरीच होती म्हणजे आपल्या इकडं पण तसं आहे कदाचित रेल्वेचे जे ट्रॅक आहेत ते थोडेसे बाहेरूनच काढलेले असतात म्हणजे मी जेव्हा इकडं भुसावळ ह्या साईडने जात होते तेव्हा पण मला ते दिसलं की जास्त ग्रीनरीज दिसते पण इकडं ग्रीनरी जरा जास्तच होती आणि खरंच इकडच्या लोकांची लाईफस्टाईल खूप सिम्पल आहे त्यांचं राहणीमान खूप साधं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे इथं घरं दिसत आहे थोडीशी ब्लर येतील कारण खूप लांबून आहे आणि त्याच्या पुढंच तलाव आहे आणि त्याच्या पुढेच थोडीशी ग्रीनरी आणि ह्यांच्या तलावातच नेट टाकलेलं असतं म्हणजे शुअरली ती मासेमारीच करत असतं आणि इथला नवरात्र पण खूप मोठी असते अगदी बांबू आणले होते आणि त्याचं डिझायनिंग चालू होतं जे नेपाळ साईडला आपल्याला घरं पाहायला भेटतात तर त्याचप्रमाणे इथं पण चालू होतं आणि अचानक बसल्या बसल्या लोकलमध्ये ट्रेन्स वगैरे सर्च केल्या तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या ट्रेन कॅन्सल आहेत आणि ह्यांची सुट्टी पण सहाच दिवस आहे आणि ह्या सहा दिवसात त्यांना मला घरी पोहोचवून पुन्हा रिटर्न जायचं आहे त्याच्यामुळं आता बाय एअर शिवाय ऑप्शन नाही कदाचित मला बंगाल दाखवायला तुम्हाला जमलंच नाही पण असो आपली पोस्टिंग तिथंच आहे त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला न जास्तीत जास्त बंगाल दाखवण्याचा खूप प्रयत्न करेल तुम्ही माझ्या बंगालच्या ब्लॉग्सकडून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या पण मी त्या जास्त कंप्लीट करू शकले नाही आणि जी काय स्ट्रीट शॉपिंग आहे त्याचं एक स्पेशल व्लॉग येईल कारण जवळजवळ जर ह्याचं तिकीट म्हटलं बायरचं तर नंतरचं तिकीट पंचवीस हजार होतं सव्वीस हजार होतं त्याच्या एवढं तर पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे अर्जेंटली रात्रीचीच फ्लाईट बुक करायला लागली तर ठीक आहे मी बऱ्यापैकी सांगण्याचा पण प्रयत्न केला आहे दाखवण्याचा पण प्रयत्न केला आहे आणि जास्त तर नाही दाखवलं पण प्रयत्न केला आहे असं तर नक्कीच म्हणू शकते त्याच्यामुळे पुन्हा एकदा बंगालला जाईल आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन जे मी आत्ता सांगितले ते तिथे प्रत्यक्षात जाऊन दाखवेन तर हा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर खूप सारं प्रेम द्या धन्यवाद